दोन आपल्याकडे महत्त्वाचे आपल्याकडे कल येत आहेत महत्त्वाचे. राम सातपुते पिछाडीवरती आहेत. अपक्षांची 10 ठिकाणी. बघा, मी म्हटलं नव्हतं आकडा वाढेल अपक्षांचा. अपक्षांचा आकडा तर 10 पर्यंत गेलाय, म्हणजे वाढतच चाललाय पुढे. असं गेल्या वेळेस 12-14 अपक्ष गेल्या वेळेस होते, त्यामुळे आकडा वाढला असं मी म्हणणार नाही. 105 झालं. आता आली एक खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर आपण म्हणू शकतो. 110-105 महाविकास आघाडी आणि माझ्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ही आपल्याला खऱ्या अर्थाने ही चुरस बघायला मिळते. 225 जागांमध्ये 110 जागी महायुती, 105 जागी महाविकास आघाडी. नाशिक मध्यमधून वसंत गीते पिछाडीवरती आहेत. देवयानी फरांदे तिथे भाजपचे उमेदवार आहेत. कदाचित त्या तिथनं त्याच आघाडीवर तिथे आहेत. त्या दोघांमध्ये स्टेट तिथे लढत होती. नाशिक मध्यमधून वसंत गीते पिछाडीवरती आहेत. खूप होप्स होत्या खरं त्या जागेवरून. शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी आघाडीवरती आहेत. याचा अर्थ बाळा रंगावकरांची इथे पिछाडी होताना दिसते. शिवडी मतदारसंघात अजय चौधरी आघाडीवरती आहेत. हे फार इंटरेस्टिंगली शिवसेनेने इथे डॅमेज कंट्रोल तिथे केला होता. शिवसेनेची तिथे जागा होती, तिथे शिवसेनेची तिथे कदाचित बंडखोरी होऊ शकली असती, पण फार त्यांनी तिथे राजकीयदृष्ट्या ती थांबवली. त्याचा खूप मोठा लॉस झाला असा शिवसेनेला. आज इथे जर हे कल बघितले अजय चौधरींची. अच्छा, तुमचा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तर सुधीर साळवी हो स्पर्धेमध्ये होते, माघार घेतली जाईल. अमीन पटेल यांची आघाडी आपल्याला कळते. शिवडी मुंबादेवी मतदारसंघातून, मुंबादेवीतनं शायना यांची तिथं लढतात शिवसेनेच्या. पण मला वाटतं की मुंबईमध्ये अमीन पटेल यांनी आघाडी घेतली असेल. यापूर्वी एकतर्फी निवडणूक मुंबादेवी आपण पाहायचो विधानसभेची, पण यावेळेस ती मला तशी वाटत नाही. ही काटेकी टक्कर होईल आणि अमीन पटेल यांचा विजय जरी झाला किंवा नाही झाला तरीही तुम्हाला दुपारपर्यंत तिथे तुम्हाला शायना NC यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि माहितीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर दिली आपल्याला पाहायला मिळेल. चला, तुम्ही एक प्रकार टक्कर दिली याच्यावर सांगून हा एक प्रकारे मी मान्य करतो तुम्ही निकाल काढत. आता अजित पवारांनी आघाडी घेतली. आता ही कलांची आघाडी आहे की ही पोस्टलची आघाडी? बारामतीतल्या अजित पवारांची आघाडी ही. अजित पवारांची आघाडी आपल्या समोर इथे येते. अजित पवार आघाडीवरती आहेत बारामतीतनं. पोस्टलमध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं की युगेंद्र पवार यांची आघाडी तिथे होती पोस्टलमध्ये. आता अजित पवार तिथे आघाडीवरती आहेत. सुरुवातीची ही मतमोजणीचे कल आपल्याकडे येत आहेत आणि महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे त्या बारामतीतनं अजित पवार आघाडीमध्ये. कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवरती आहेत.